नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही दोष असतातच आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा काही ना काही दोष असतातच पत्रिकेतले दोष तर ज्योतिषी आपल्याला सांगून देतो किंवा आपल्याला काही ना काही त्रास होतो आणि त्यामुळे ते आपल्याला लगेच समजतात की आपल्याला काहीतरी दोष आहेत पण मित्रांनो घरात असलेले दोष हे समजून येत नाही त्यांना ओळखण्याचे काहीतरी संकेत असतात जेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो त्या दोषांना वास्तुदोष म्हणतात आणि हे वास्तुदोष ओळखण्याचे काहीतरी सोपे संकेत आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुम्हीही या संकेतानुसार ते ओळखू शकतात आणि त्यांना दूर करण्यासाठी एक उपाय तर तुम्ही नक्कीच करून बघू शकतात हा उपायसुद्धा आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो यातले पहिले संकेत ते म्हणजे आजार आपल्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल किंवा एक प्रत्येक सदस्य आजारी राहत असेल काही ना काही आजार महिन्याला महिन्याला चालूच राहत असतील तर समजावे की आपल्या घरामध्ये वास्तू दोष आहे मित्रांनो दुसरे संकेत आपल्या घरामध्ये पैसा तर भरपूर येतो पण पैसा टिकत नसेल पैशाला बरकत राहत नसेल खर्च खूप होत असेल तर अशा वेळेससुद्धा आपल्या घरात वास्तुदोष असू शकतो मित्रांनो नंतर आहे घरात कटकटी होणे वादविवाद चिडचिड होणे घरात कारण नसतानाही वादविवाद होणे कटकटी होणे किंवा कोणता तरी सदस्य चिडचिड करणे जास्त राग येणे अशा वेळेससुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतो किंवा मित्रांनो नंतरचे संकेत आहे ते म्हणजे आपल्या कामामध्ये आपल्याला बाधा येणे प्रत्येक काम करायला जात असताना काही ना काही बाधा येणे ते काम न होणे किंवा अपयश येणे याचेही परिणाम वास्तुदोषामुळे होत असतात मित्रांनो नंतरचे संकेत आहे ते म्हणजे आपल्या घरात आपले मन अस्वस्थ असणे मन अस्वस्थ असणे याचे कारणसुद्धा वास्तुदोष असू शकतात किंवा घरामध्ये शांती नसणे अशांती असणे अशा वेळेससुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतात किंवा घरामध्ये सुख नाही समृद्धी नाही अशा वेळेससुद्धा आपल्या घरात वास्तुदोष असू शकतात तर मित्रांनो हे झाले संकेत या संकेतानुसार आपण ओळखू शकतो की आपल्या घरात वास्तुदोष आहे की नाही यातले एक दोन जर तुमच्यासोबत होत असतील काही पण तर समजावे तुमच्या घरात वास्तुदोष आहे मग यासाठी तुम्ही उपाय करू शकतात पहिला उपाय आहे तो म्हणजे स्वस्तिकचे चिन्ह तुम्हाला लाल कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य दारावर छोटेसे स्वस्तिक काढायचे आहे या स्वस्तिकामुळे घरातले वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आणि दिवसेंदिवस ते नंतर दूर होऊन जातात आणि वास्तुदोष नसेल तर या स्वस्तिकामुळे वास्तुदोष निर्माण होत नाही म्हणून घराच्या मुख्य दारावर एक स्वस्तिक काढावे त्यानंतर घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ शंख वाजवावा घरात वास्तुदोष असतात नकारात्मक ऊर्जा असते या शंखाच्या पवित्र ध्वनीने ते वास्तुदोष नाहीसे होतात दूर होतात म्हणून घरात शंख नक्की वाजवावा शंख नसेल तर घंटा नांद किंवा घंटी असेल तर असेल ती नक्की वाजवावी नंतर मित्रांनो तुम्ही घरामध्ये गंगाजल शिंपडू शकता दर आठवड्याला किंवा महिन्याला एक दिवस ठरवून घ्यावा की दर रविवारी तुम्हाला साफसफाई करून गंगाजल घरात शिंपडायचे आहे तर गंगाजल आणून ठेवावे किंवा ऑनलाईन ऑर्डर करावे आणि ती बाटली घरातच राहू द्यावी कारण न शिंपडले फक्त घरात गंगाजल असले तरीही वास्तुदोष होत नाहीत तर तुम्ही हे उपाय करू शकतात आणि या संकेतांवरून ओळखू शकतात की वास्तुदोष आहे की नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद